मालवण तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नवलौकिक असलेल्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि महाविद्यालयातील IBT विभागाच्या विद्यार्थ्यांनी किनाऱ्यावर पडलेले निर्माल्य गोळा करून त्यातून गांडूळ खत निर्मिती करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा असमतोल यासारख्या प्रश्नांनी सर्वांनाच ग्रासले आहे. शासन स्तरावर यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांचेही योगदान या कामी शासनास लाभत आहे. नुकतेच शासनाच्या वतीने निर्मल ग्राम सागरतट अभियान राबविले गेले. याच अभियानाचा धागा पकडीत जिल्ह्यात उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मालवणच्या मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख अर्थात IBT विभागाच्या विद्यार्थ्यांनी किनाऱ्यावर पडलेले आणि पर्यावरणात हानी पोहोचवणारे निर्माल्य गोळा करून यातून गांडूळ खत निर्मिती करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. प्रशालेच्या या अभिनव उपक्रमाचे शिक्षण प्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी कौतुक केले आहे. मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख मुलांना झाली पाहिजे आणि यामध्ये 4 विभाग आहेत या IBT मध्ये. एक शेती आणि पशुपालन, दुसरं गृह आरोग्य, तिसरं ऊर्जा पर्यावरण आणि चौथं अभियांत्रिकी. या 4ही विषयामध्ये मुलं अतिशय क्रियाशील आहेत. त्यांना आपण शिक्षण घेतल्यानंतर, माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय हा प्रश्न यांच्यासमोर उभा राहणार नाही. ती स्वतःचा उद्योग, व्यवसाय, रोजगार निर्मिती स्वतः ती करू शकतील. जर सरकारी नोकरी आपल्याला प्राप्त झाली नाही तर मी बेकार राहणार असं या मुलांपुढे प्रश्न निर्माण होणार नाही. आणि त्यामुळे ही मुलं आज आम्ही बघतो आहे की शहरातली, पहिल्यांदा हा विषय सुरू करताना आमच्यासमोर प्रश्न होता की शहरातली मुलं ह्या प्रकारचं जे व्यवसायभिमुख जे शिक्षण आहे किंवा जे हाताने काम करायचं आहे त्या मुलांना सवय असेल की नाही. तर आज आम्ही बघतो आहे की 2012 हा विषय बोर्डाचा, SSC बोर्डाला मुलं बसलेली आहेत हा विषय घेऊन. आणि ही पास झालेली मुलं त्यांना पॉलिटिकल सायन्स किंवा आपण म्हणतो पॉलिटिकल इंजिनिअरिंगसारख्या विषयामध्ये आज त्यांना 5% जागा त्यांना प्राप्त होत आहेत. गेल्या 5 वर्षापासून आम्ही गांडूळ खत हा प्रकल्प राबवत आहोत. म्हणजे गांडूळ खत प्रकल्प राबवताना आम्ही आजूबाजूचा जो काही काडी कचरा, पालापाचोळा किंवा इतर भागातील जे काही शेण वगैरे असेल ते गोळा करून आणतो आणि गांडूळ खत तयार करतो. आणि गांडूळ खत तयार झाल्यानंतर आम्ही असं चाळतो, चाळून पिशव्या भरतो आणि मग ते विक्रीसाठी ठेवतो. विक्रीसाठी आम्ही 50 किलो, 5 किलो, 2 किलो, 1 किलो अशा प्रकारे विक्री करतो. गांडूळ खताचे आम्हाला खूप फायदे होतात आणि आम्हाला गांडूळ खत करताना खूप आनंद होतो व ते काम करायला पण आम्हाला खूप कौतुकास्पद वाटतं. व आमच्या शाळेने आम्हाला गांडूळ खताबद्दल खूप ज्ञान दिलं आहे आणि गांडूळ खत आम्ही पॅकिंग करून ते बाजारात विकतो. अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली शाळा म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मालवणच्या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानाद्वारे ज्ञानी न बनवता त्याच्या जोडीला त्यांच्यातील अंगभूत कलागुणांचा विकास करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार संस्थाचालक करीत असतात. यातूनच 8 वर्षापूर्वी म्हणजे 2009 या शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला आणि यातूनच मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख अर्थात IBT विभागाने बनविलेल्या वस्तूंचा स्टॉल विक्रीसाठी खुला केला जातो. यावर्षी या विभागाने गणेशोत्सव काळात मालवण समुद्र किनाऱ्यावर टाकलेले निर्माल्य गोळा करून त्या निर्माल्याचा गांडूळ खतासाठी वापर करण्याचे ठरविले. मालवण हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचे केंद्रबिंदू बनून राहिले आहे. अशा वेळी अस्वच्छ किनाऱ्यांमुळे पर्यटक पुन्हा मालवणला भेट देणार की नाही अशी शंका यावी इतपत परिस्थिती असते. स्वच्छता आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी किनाऱ्यावरील सुमारे 300 किलो निर्माल्य गोळा करून त्याचा गांडूळ खतासाठी वापर केला आहे. प्रशालेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आपा मालणकर, कोकण नाव, मालवण.